नमस्कार मित्रांनो मी आपल्या ई स्टडी सर्कलवर आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं नवीन वेळापत्रक आलेलं आहे एक एप्रिल दोन हजार एकवीसचं हे वेळापत्रक आहे आपल्यासाठी महत्त्वाचं असतं दिनांक एकतीस मार्च दोन हजार एकवीसपर्यंत आयोगाची ज्या की परीक्षा त्यांची स्थिती काय आहे त्याच्यामुळे हा जो कॉलम आहे शेवटचा हाच आपल्यासाठी याच्यामध्ये महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये एक एक परीक्षा वाईज आपण जाणून घेऊया पहिली परीक्षा राज्यसेवा परीक्षा दोन हजार वीस काय म्हटलेलं आहे दिनांक तेवीस डिसेंबर रोजी जाहिरात प्रसिद्ध पूर्वपरीक्षा झाली एकवीस मार्चला आयोजित करण्यात आली होती त्याच्यानंतर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दिंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा दोन हजार वीस दिनांक तीन जानेवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध वेळापत्रकानुसार पूर्वपरीक्षा झालेली आहे पूर्वपरीक्षेचा निकाल अकरा ऑगस्ट रोजी जाहीर सुद्धा झालेला आहे याची जी मुख्य जी दिनांक आहे ते अजून आलेली नाही आहे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा दोन हजार वीस दिनांक सतरा जानेवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती दोन हजार वीसमध्ये आणि वेळापत्रकानुसार याची पूर्वपरीक्षा झालेली होती सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अजून याची मुख्य परीक्षेची दिनांक आलेली नाही महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार वीस याचं काय म्हटलेलं आहे मागणी पत्र जे प्राप्त दिनांक होते वीस फेब्रुवारी तीन फेब्रुवारी आणि तीस जानेवारी दोन हजार वीस याची अठ्ठावीस फेब्रुवारी जाहिरात प्रसिद्ध झाली होती अकरा जानेवारी पत्रकानुसार अकरा एप्रिल रोजी घेण्याचं प्रस्तावित आहे अकरा एप्रिलला ही परीक्षा होणार आहे लवकरच हॉल तिकीट वगैरेसुद्धा येणार आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र वनसेवा परीक्षा दोन हजार वीस मागणीपत्र आयोगाकडे आलेलं नाही त्याच्यामुळे ही परीक्षेचं अजून काही नाही महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दिनांक अठरा मार्च रोजी जाहिरात झाली प्रसिद्ध आणि सत्तावीस मार्च रोजी याची परीक्षा झालेली आहे यांसारखीसुद्धा आज आलेली आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी याच्याबद्दल काहीही दिलेलं नाही आहे महाराष्ट्र सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा अजूनपर्यंत शासनाकडून एम पी एस सीला मागणीपत्र आलेलं नाही आहे याच्यामध्ये आपल्याला मेन्शन केलेलं आहे मागणीपत्र नाही त्याच्यानंतर महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा दोन हजार वीस याचं परिपूर्ण मागणीपत्र आलेलं नाही म्हणजे थोड्या प्रमाणात मागणीपत्र आलेलं आहे परंतु परिपूर्ण नाही सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार वीस याचं सुद्धा जी आहे मागणीपत्र आलेलं नाही आहे ही सध्याची जी स्थिती आहे एक एप्रिल दोन हजार एकवीसपर्यंत म्हणजे एकतीस मार्चपर्यंतची ही स्थिती आलेली आहे तरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर करून द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र